आज या ठिकाणी मांजरवाडीमध्ये जनसेवा पक्ष कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन होते. त्याचप्रमाणे समर्थ भाऊ मुळे यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थानं आपल्या वाढदिवसानिमित्तानं चांगली सुरुवात कशी करायची, तर खऱ्या अर्थानं एक चांगला उपक्रम राबून या ठिकाणी सुरुवात होते आहे. ती खऱ्या अर्थानं आनंदीची गोष्ट आहे. त्यानिमित्तानं उपस्थित असलेल्या भाजपच्या नेत्या आदरणीय आशाताई भुसके, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं या ठिकाणी महेंद्र भाऊंनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कार्यकर्त्यावर ताकद देण्याचं काम जर कोण करत असेल तर त्या आदरणीय आशाताई करत आहेत. आम्ही बघितलं ताईंनी कधी कोणता माणूस कोणत्या समाजाचे उच्च समाजाचे काय गरीब समाजाचे कधी बघितलं नाही, परंतु तो फाटका असला तरी चालेल पण तो नेटका आहे हे खऱ्या अर्थानं ओळखण्याचं काम खऱ्या अर्थानं ताईंनी केलं. आणि आमच्या हातून जे लोकांची कामे होतील या दृष्टीने ताईंनी सतत प्रयत्न केला. त्या ठिकाणी ताई आपली शिवसेना पक्षामधून हकलपट्टी केली, परंतु या ठिकाणी आपण बघितलं की पूर्वीची लोकं म्हणायची की आजोबांनी आंब्याचं झाड लावायचं आणि ते नंतर नातवाला आंबा खायला मिळायचं, परंतु आता आपल्याला माहिती आहे की आता आपणच पाप करायचं आणि आपणच या ठिकाणी फेडायचं अशी काही लोकांची गत या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. त्यामुळं ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना ह्याच याच्यामध्ये भोगावं लागणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. या ठिकाणी आपण या ठिकाणी ज्या माणसाचा आज वाढदिवस या ठिकाणी होतो आहे, खऱ्या अर्थानं कालपासून भरपूर पाऊस होता. त्या ठिकाणी पाऊस कशामुळं होता तर या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये जे काही या महाविकास आघाडीसारखंचं जे भोंगळ कारभार चालू होता ती सर्व घाम धुवून जाण्यासाठी हा पाऊस होता. आता या ठिकाणी ते सगळं धुवून गेलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं शिंदेशाही आणि फडणवीस साहेबांचं या ठिकाणी सरकार आलेलं आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांची या ठिकाणी कामं होणार आहे. या ठिकाणी जास्त न बोलता मी मुळे भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.